बुधवार को शहर के नंदनवन थाना अंतर्गत एक सड़क दुर्घटना सामने आई थी, जिसमें डॉली बोरकर नामक महिला की मौत हुई थी। गुरुवार मृतक महिला के परिजन और शरद पवार गुट की ओर से भीम चौक पर शव को लेकर नुकसान भरपाई की मांग की गई। शहर में सड़क दुर्घटनाएं बढ़ती जा रही है। ऐसी एक दुर्घटना बुधवार को नंदनवन थाना क्षेत्र में सामने आई थी, जिसमें डॉली बोरकर नामक महिला अपने पति के साथ भीम चौक परिसर से दुपहिया वाहन से जा रही थी। तभी एक मिनी टेम्पो ने ओवरटेक करते हुए दुपहिया वाहन को टक्कर मार दी। इस हादसे में डॉली बोरकर की मौत हो गई, वहीं उनके पति जख्मी हो गए। गुरुवार को मृतक महिला के परिजनों ने दुर्घटना स्थल पर शव लाकर रोष व्यक्त किया। इस समय शरद पवार गुट के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। कुछ समय के लिए वहां वातावरण गर्मा गया था। परिजनों की मांग है कि उन्हें मिले वातावरण को देख नंदनवन पुलिस थाना की टीम वहां पहुंची और परिजनों को समझा कर शव अंतिम संस्कार के लिए भेज दिए गए। पुलिस इस आंदोलन के चलते शरद पवार गुट के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेटे सहित 13 लोगों पर मामला दर्ज कर गिरफ्तार किया है। काल नंदनवन पुलिस ठाणे आद्य मध्ये भीमचौक या ठिकाणी एक महिलाचा मृत्यू झाला होता। त्यामध्ये आयशर टेम्पो ने ऍक्टिव गाडीला धडक दिल्याने महिला रस्त्यावर पडून तिला जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता। त्या अनुषंगाने त्या ऍक्सिडेंटच्या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून त्या घटनेच्या अनुषंगाने पूर्ण कायदेशीर कारवाई केलेली आहे। परंतु आज त्या महिलेचं पोस्टमार्टम झाल्यानंतर जी डेथ बॉडी आहे ती नातेवाईकांच्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कामाच्या चुकीच्या कारभारामुळे सदर महिलेचा मृत्यू झाला असे आरोप करून सदर ठिकाणी भीम चौकामध्ये नारे निदर्शक करण्याचा प्रयत्न केला। पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। जे मृतकाचे नातेवाईक होते त्यांनी त्यांना समजून सांगण्यात आलं। संबंधित अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही। परंतु त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद करून देण्याचे आश्वासन करण्यात आल्यानंतर नातेवाईक त्या ठिकाणून निघून गेले। परंतु तरी देखील काही प्रदर्शनकारी तेथे उपस्थित राहून नारे निदर्शन देण्याचा प्रयत्न करून पोलिसांच्या कामात त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। त्याप्रमाणे आपण त्यांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।